सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे दरवर्षी प्रमाणे कीर्तनाची परंपरा अखंड ठेवत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोना कालखंडानंतर आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात मुसळेश्वर भजनी मंडळ तसेच संपूर्ण मुसळगाव ग्रामस्थांच्या वतीनं अतिशय भक्तिमय वातावरणात या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. श्री मुसळेश्वर मंदिर पटांगण मुसळगाव येथे भव्य मंडपात या कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हरिभक्त परायण द्वाराचार्य वेदाचार्य डॉक्टर रामकृष्णदास लहवीतकर महाराज यांनी काल्याच्या कीर्तनाची सेवा देत दही हंडी फोडली. या भक्तिमय वातावरणात कीर्तन श्रवणाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीसह सिन्नर तालुक्यातील भाविक भक्तांनी हजेरी लावली, तर या काल्याच्या कीर्तनात ही सर्वच मंडळी तल्लीन झाली. शास्त्रामध्ये ब्रह्मांड ही संकल्पना थोडक्यात आहे. उमराचं फळ असत आणि या उमराच्या फळामध्ये किडे असतात. त्या किड्यांना असा भ्रम होतो की ब्रह्मांड एवढंच आहे. उमरातील या कीटका ब्रह्मांडची झाली. मग तुकोबांचा त्या उमराच्या झाडावर उमर किती आणि समग्र या नवखंड पृथ्वीमध्ये उमराचे झाड अनंत ब्रह्मांड आहे. आपण जीवसृष्टीमध्ये किड्यासारखेच आहोत एवढंच वाटतं आपल्याला. आपलं जगत एवढंच आहे, व्यापक आहे. हरिया व्यापक सर्व तात्पर्य भाग असा आहे. अनंत ब्रह्मांडी एका रोमात आहे. त्याचा शरीरावरचे जे रोम केस असतात त्याला रोम म्हणतात. मग शरीरावर रोम किती हो असंख्य आहे, मोजता येत नाही. मग या नवखंड पृथ्वीमध्ये माणसं किती, मुसळगावला किती, सिन्नर तालुक्यात किती, नाशिकला किती, महाराष्ट्रात किती, भारतात किती, आशियात, अमेरिका, समग्र विश्वामध्ये माणसं किती. मग आणि त्याला रोम किती. अनंत ब्रह्मांडी उदरी असा विश्वव्यापक चराचराला जो व्याप्त आहे, अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे असा हा कृष्ण परमात्मा गोकुळात प्रगट झाला. तुकाराम म्हणता ही नवला ही नवला ते बडे के बडी मुसळेश्वर भजनी मंडळ व मुसळगाव ग्रामस्थांच्या वतीनं या कीर्तन सेवेसाठी मोलाचं सहकार्य लाभलेल्या सर्वांचाच यावेळी रामकृष्णदास लहवीतकर महाराज यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यांचा महाराज हा विकास भालेराव यांच्या ठिकाणी महाराजांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करीत आहेत. तसेच करवत आहे आणि या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले संगीतरत्न जगदाळे महाराज, रविदास मते, किरणजी गोसावी, खंडेरावजी पठाडे, माजी सैनिक भीमाशंकर शिरसाट यांच्याकडून कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री नारदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. दौलत महाराज कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री नारदेव. मुसळेश्वर भजनी मंडळ तसेच मुसळगाव ग्रामस्थांच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताहाची ही परंपरा 49वं वर्ष काल्याच्या कीर्तनाने साजरं करण्यात आलं, तर पुढील वर्षी 50वं वर्ष हे मोठ्या उत्साहात साजरं होणार आहे.
मुसळगाव येथील दानशूर व्यक्तींची दरवर्षी प्रमाणे 19व्या वर्षी तसेच 50व्या वर्षासाठीही जमा खर्चाची तयारी ही आतापासून सुरू झाली. पुढील वर्षीचा मुसळगाव येथील अखंड हरिनाम सप्ताह हा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. मुसळेश्वर भजनी मंडळ तसेच मुसळगाव ग्रामस्थ व सर्वच दानशूर व्यक्तींनी अखंड हरिनाम सप्ताहावेळी अगदी मोकळ्या मनाने सहकार्य केलंय, तर यावेळी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे दरवर्षी प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा कायम ठेवत 49वं वर्ष मोठ्या आनंदात साजरं करण्यात आलं. यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी हजेरी लावत महाप्रसादाचा लाभ घेतलाय. त्याचबरोबर पुढील वर्ष हे 50वं वर्ष असणार आहे, तर या 50व्या वर्षासाठी देखील दानशूर व्यक्तींनी आतापासूनच अखंड हरिनाम सप्ताहाच्या तयारीला सुरुवात केली. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी अविनाश शिरसाट, नाशिक.